नमस्कार, मी अर्चना आई। हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर आपल्या घरी लहान मूल असेल तर प्राथमिक उपचार करण्यासाठी कोणती औषधं आपल्या घरी उपलब्ध असणं गरजेचं आहे हेच सर्वच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की बाळाला कोणतंही औषध देताना किंवा बाळाच्या त्वचेवरती अप्लाय करताना तुम्ही नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे। पण जर त्या औषधाबाबत तुम्हाला अगोदरपासून माहिती आहे किंवा तुमच्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं असेल की हे पुढच्या वेळेस तुम्ही औषध ह्या ह्या गोष्टींसाठी किंवा ह्या आजारांसाठी वापरू शकता, तर आणि तरच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्हाला त्या औषधाचा वापर करायचा आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की फर्स्ट एड बॉक्स, म्हणजे ज्या बॉक्समध्ये तुम्ही जी काही तुमची छोटी मोठी लागणारी जी औषधं आहेत ती छोटी मोठी का असेना पण ती लहान मुलांच्या हाताला येणार नाहीत अशा अंतरावरती आपल्याला उंचावर ठेवायची आहेत किंवा कपाटामध्ये बंद करून ठेवायची आहेत। बऱ्याचदा असं होतं की आपण कुठल्या तरी कामामध्ये व्यस्त असतो आणि त्यावेळेस लहान मुलाचा हात लागून किंवा लहान मुलाच्या हाताला एखादी गोळी किंवा औषध येऊ नये, कारण लहान मुलाला माहिती नसतं की कुठलं औषध आपल्याला खायचं आहे किंवा कुठलं औषध आपल्यासाठी चांगलं नाही आहे। ते जे काही सापडेल ते तोंडात टाकत असतात, त्यामुळे लहान मुलांपासून लांब फर्स्ट एड बॉक्स आपल्याला ठेवायचा आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट की वेळच्या वेळी फर्स्ट एड किटमध्ये जी कुठली औषधं आहेत ती एक्सपायर झालेली आहेत का किंवा ही एक्सपायर डेटच्या जवळ आलेली आहेत तर ती काढून नेक्स्ट टाईम आपण जेव्हा जाणार आहोत तर त्यावेळेस ती औषधं घरामध्ये आणून स्टोअर करून ठेवणं हे खूप गरजेचं आहे। बऱ्याचदा असं होतं की लहान मूल रात्री अपरात्री अचानकपणे आजारी पडतं, अशा वेळेस दवाखाना बंद असेल किंवा लांबच्या अंतरावर असेल तर पटकन आपल्याला माहिती असावं की आपण अशा वेळेस कोणतं औषध दिलं पाहिजे। ती थोडं का होईना पण प्राथमिक उपचार करण्यासाठी आवश्यक असणारं सामान हे आपल्या घरी असणं खूप गरजेचं आहे। काही वेळेस काय होतं की आपण प्रवासात असतो किंवा मेडिकल फॅसिलिटी ही आपण ज्या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी बाळाला औषधाची गरज आहे त्या ठिकाणापासून लांब असू शकते, त्यामुळे बाळाला इतर कुठलाही त्रास होऊ नये आणि बाळावरती प्राथमिक उपचार करता यावेत ह्यासाठी काही सामान आपल्यासोबत नेहमी आपल्याला ठेवणं हे गरजेचं आहे। चला तर मग पहिलं जे मेडिसिन आहे जे की खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्याच पॅरेंट्सच्या घरी हे असतंच पण नसेल तर ठेवणं देखील खूप गरजेचं आहे, जे की पॅरासिटॅमॉल। बाळाच्या वजनानुसार आणि बाळाच्या वयानुसार बाळाला किती क्वांटिटीमध्ये डोस द्यायचा आहे हे तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करणं खूप गरजेचं आहे। बाळाला ताप आला किंवा बाळाला कणकणी आहे, बाळाला अंग दुखत आहे, बाळ अगदी कर्कशपणे रडत आहे, तर अशा वेळेसच बाळाला योग्य त्या क्वांटिटीमध्ये आपल्याला पॅरासिटॅमॉल द्यायचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे थर्मोमीटर। कधीकधी काय होतं की बाळाला ताप आल्यानंतर बाळाला किती ताप आहे याचा आपल्याला अंदाज येत नाही, पण ज्यावेळेस डॉक्टरांकडे पोहोचतो त्यावेळेस बाळाला ताप असेल तर डॉक्टर दोनच क्वेश्चन विचारतात। पहिला क्वेश्चन म्हणजे बाळाला ताप कधीपासून होता आणि दुसरा क्वेश्चन म्हणजे बाळाला ताप किती होता। नेहमी बाळाला ताप आल्यानंतर बाळाला ताप किती आहे हे मोजून कुठेतरी नोट डाऊन करून ठेवणं आणि ते डॉक्टरांना गेल्यानंतर सविस्तरपणे माहिती देणं हे खूप गरजेचं आहे। घरामध्ये एकतरी थर्मोमीटर असणं हे खूप गरजेचं आहे। त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट की बाळाला सर्दी आणि खोकला ह्या दोन गोष्टी तर सातत्याने होतच असतात। जरा कुठे हवामानात बदल झाला किंवा थंड पदार्थ एखादा खाण्यात आला तर लहान मुलांना सर्दी लगेच होते, तर अशा वेळेस घरामध्ये विक्स असणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर ज्या निलगिरी ऑइलच्या टॅबलेट्स असतात ग्रीन कलरच्या त्या देखील घरामध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे। त्याचे काही ड्रॉप्स तुम्ही बाळाच्या टी शर्टवरती टाकले तर त्यामुळे बाळाचं नाक लवकर मोकळं होण्यासाठी मदत होते आणि बाळाला श्वास घ्यायला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही। त्याचबरोबर स्टीम इनहेलर देखील घरामध्ये घेऊन ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण एकदा का बाळाला सर्दी झाली तर ती पुढचे 3 ते 4 दिवस कधी कधी त्याच्यापेक्षाही जास्त दिवस राहते, तर अशा वेळेस बाळाला कंटिन्यू वाफ देण्यासाठी घरामध्ये जर आपण गॅसच्या जवळ नेलं तर इतर काही बाळाला चटका वगैरे बसण्याचा धोका असू शकतो, त्यामुळे बाळाला सुरक्षित अंतरावरती ठेवून व्यवस्थितपणे योग्य पद्धतीने वाफ बाळाला देऊ शकतो, ज्यामुळे बाळाची सर्दी लवकर बरी होण्यासाठी मदत होते। त्याची इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे बँडेज आणि कॉटन। कॉटन तर सर्रासपणे प्रत्येकाच्या घरी असतो,
त्यानंतरची इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे आईस. कधी कधी बाळाला मुक्का मार लागतो किंवा बाळ धपकन पडल्यानंतर रक्त येत नाही पण ती जागा खूप सुचते, तर अशा वेळेस आईस पॅकने थोडासा शेक दिला तरी देखील बाळाला बरं वाटतं. त्याचबरोबर आजकाल ग्रोईंग पेन ही समस्या बऱ्याच मुलांमध्ये उद्भवते आहे, तर वॉलिनी जेल तुम्ही सोबत ठेवू शकता ज्यावेळेस की बाळ खूप कर्कशपणे रडत आहे, बाळाला वेदना पायदुखीच्या सहन होत नाही आहेत, तर अशा वेळेस वॉलिनी जेल तुम्ही जेल अगदी कमी प्रमाणात घेऊन तुम्ही लहान मुलांच्या पायावरती रब करायचं आहे. त्यामुळे लहान मुलांचा पायदुखीचा त्रास कमी होतो. लहान मुलांच्या प्राथमिक उपचारासाठी ह्या गोष्टी आपल्या घरी असणं खूपच गरजेचं आहे. माझा मुलगा आत्ता 4 वर्षाचा आहे आणि मी ह्या 4 वर्षाच्या अनुभवानुसार ह्या गोष्टी आपल्याला सातत्याने लागतच असतात. त्यामुळे ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.